मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत आपण शिवलीलामृत कथासार यामधले 13 अध्याय ऐकले आहेत. आज आपण 14व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. तर हे अध्याय खूपच छान आहेत. हे शिवाचे अमृत प्राशन सर्वांनी करायचे. तर मित्रांनो, 14व्या अध्यायाचं नाव आहे गजानन षडानन लीला आणि श्रीयाळ आख्यान. हे श्रीयाळचं आख्यान खूपच छान आहे. साक्षात शिवाने साधू बनून राजाची परीक्षा घ्यायची ठरवलेलं आहे आणि 5 वर्षाच्या मुलाचं शिवजी सदाशिव 5 वर्षाच्या मुलाचं मांस खायला मागत आहे आणि त्या 5 वर्षाच्या मुलाचा कसा चमत्कार आहे आणि तो पण तुम्ही पूर्ण ऐका. आणि त्या आईला कसं कसं सांगितलं शिवाने, कशी सत्व परीक्षा घेतली आहे श्रीयाळाच्या आख्यानमध्ये असं आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणार तेव्हाच तुम्हाला समजेल, नाहीतर समजणार नाही. अर्ध्या स्किप करू नका. पडे षडानन आणि गजाननाची लीला आहे, नंतर श्रीयाळचं आख्यान सुरू होणार आहे. 5 वर्षाच्या मुलाचं डोकं उखळमध्ये कांडायला सांगितलेलं आहे आणि त्या कांडता कांडता त्या आईच्या डोळ्यातून एक अश्रू पण निघायला नको आणि कांडता कांडता गाणे म्हणायला सांगितलेलं आहे. तर हा आख्यान खूपच छान आहे श्रीयाळचं, तर नक्की ऐका मित्रांनो. चला आपण आता वेळ न घालवता मी तुम्हाला श्रीयाळचं आख्यान ऐकवते. श्री गणेशाय नमः. अध्याय 14. तू त्रिभुवनाचे रक्षण करता, त्रैताप त्रिदोष हरण करता आहेस. त्रिपुरांचा अंत करणारा तूच. तिन्ही वेदांचे तू रक्षण करता. कर्म, उपासना व ज्ञान या मार्गांनी तुझे ज्ञान प्राप्त होते. भस्मासूर हरणा, भाललोचना, भालचंद्रा, भार्गववाला, वर देणारा तूच. भस्मधारण करणारा तूच. भक्तवत्सल्ला, भयहरण करणारा तूच. सर्व भूतांचा अधिपती तूच. सर्व भेद पलीकडचा तूच. तू भक्तांचा उद्धार करता, भूतांचा पालक, सर्पभूषण ल्याला असा तू. पार्वतीपती, भाविक लोकांचा रक्षक आहे. स्त्री नेत्र असणाऱ्या शंकरा, पंचानना, तुझ्या कृपेमुळे शिवलीला अमृताचे 13 अध्याय माझ्याकडून लिहिले गेले आहेत. आता शेवटचा अध्याय म्हणजे 14वा अध्याय तुझ्याच कृपेमुळे लीला जात आहे. त्यानंतर सूत म्हणाले, गजानन व षडानन यांच्या बाललीला जी पूर्वकथा मी सांगतो ती लक्षपूर्वक ऐका. गजानन व षडानन यांच्या बाललीला ऐकण्यासारख्या आहेत आणि त्याच्यानंतर सियाळचं आख्यान आहे. त्याच्या लहानपणाची ही कथा. पार्वती माता त्यांना मोठ्याने मायेने खेळवित होती. गजाननाचे स्तनपान सुरू होते. गजानन आपल्या छोट्याशा सोंडेने दूध पीत होता. मध्येच सोंड आपल्या आईला पाटीवरून फिरवत होता. मध्येच त्याने सोंडेमध्ये दूध घेतले व षडाननाला म्हणाले, तुला दूध हवे, मी तुझा माझ्या सोंडेतून देतो. तुला षडानन म्हणाला, मला नको, तुझ्या सोंडेतून दूध. आणि नंतर तो आपल्या मातेला म्हणाला, आई, ह्या आपल्या गजाननाचे रूप असे का ग? लांब नाक, फताळे कान, देवपुत्र कसा सुंदर पाहिजे. त्याचे हे बोलणे ऐकून शंकराला फार गंमत वाटे आणि पार्वतीला हसू ये. षडानन पुढे म्हणे, आई, बास झाले त्या गजाननाला दूध देणे. आता मला दूध हवे. उतरव त्याला मांडीवरून, खाली ठेव. मग पार्वती गजाननाला खाली ठेवली आणि 6 मुखी षडानन दुग्धपानासाठी मांडीवर घे. षडानन 6 पैकी एका तोंडेने दूध पी, तोपर्यंत बाकीची 5 तोंडे भूक भूक म्हणून रडत. तेव्हा गजानन आपले मोठे पोट धरून हसत सुटे आणि आईला म्हणे, आई, असा कसा ग हा 6 तोंडांचा मुलगा? आता बाकीचे 5 तोंडांना तू दूध कसे पाजणार? तेव्हा पार्वती त्याला म्हणे, तुझे तात पंचमुखी म्हणून मी 5 तोंडे व षडाननाचे 1 तोंड अशी त्याची 6 मुखे आहेत. अशी गंमत जम्मत करण्यात गजानन व षडाननाचे बालपण चालले होते. एकदा दोघंजण खेळता खेळता रडत आले. पार्वतीने गणपतीला जवळ घेतले आणि विचारले, काय झालं असं रडायला? तेव्हा गजानन म्हणाला, तो माझे कान होडतो, मला बारीक डोळ्यांचा म्हणतो, चिडवतो, माझी सोंड भीतीने मोजतो, मोठ्या पोटाचा आहे म्हणतो, मोदक खूप खातो असे म्हणतो. षडानन म्हणाला, तो माझे डोळे मोजतो, 12 डोळ्यांचा 12 हातांचा म्हणून मला चिडवतो. पार्वती मग दोघांना जवळ घे, त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू देत असे. पार्वतीची हार. एकदा शंकर सिंहासनावर बसले होते आणि पार्वती त्याच्या मस्तकावरील जटेत गंगेचे मुख पाहून हसली. तेव्हा शंकरांनी पार्वतीला हसण्याचे कारण विचारले. पार्वती म्हणाली, नवल वाटावं असं काहीसं दिसलं म्हणून हसले. तुमच्या जटेमध्ये एक स्त्रीची आकृती कशी काय आहे? शंकर म्हणाले, अगं, ते जर गंगाजल आहे, मी मस्तकावर धारण केले आहे. पार्वती म्हणाली, पण त्या जलामध्ये मला एका स्त्रीचे मुख कसे दिसले? शंकर म्हणाले, ते मुख नव्हे, पाण्यातले कमळ आहेत, पूर्ण फुलली आहेत, म्हणून तुला वंदन स्वरूप दिसले आहे. पार्वती म्हणाली,
कमळाला नीलवर्ण केश सांभाळतो कसा? शंकर म्हणाले, ते तर भ्रमर आहेत, कमळाकडे आकर्षित झाले आहेत. पार्वती म्हणाली, हो मग त्या कमळाला भुवया व त्या कशा? शंकर म्हणाले, अगं त्या भुवया नसतील, पाण्याचा चमकणारा प्रवाह असेल. पार्वती म्हणाली, तुम्ही काही सांगितले असले तरी मला तर ते स्त्रीचे मुखच वाटते. कमळासारखे दोन सुंदर नेत्र हे मला दिसत आहे. ती गंगा मूर्तिमंत आहे हे काही शंकर मान्य करीना. ते म्हणाले, कमळाचे नेत्र नाहीत तर ते तर मासे असतील. तुला दृष्टीभ्रम होत असणार, तुझ्या मनात स्त्रीचे रूप आहे म्हणून तुला तेथे स्त्रीच दिसत असणार. पार्वतीने शेवटी शंकरांना निरुत्तर करायचे ठरवले. पार्वती म्हणाली, कमळाला दोन स्तन ते कसे काय? शंकर म्हणाले, काही शंका तुला येतात, अगं तर ते तिरविराचे दोन चक्रवाक पक्षी आहे. शंकराचे उत्तर ऐकून पार्वतीने शेवटी हार पत्करली व म्हणाली, तुमची लीला अगाध आहे, बोलण्यात तुम्ही काही हार जाणार नाहीत, गप्प बसावं हेच उत्तम आहे, जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. असं म्हणून तिने शंकराने चरण धरले. शंकर सर्वस्व हरले. शंकर पार्वती एकदा सारी पाठ खेळत होते तेवढ्यात नारद मुनी वीणा वाजवीत नारायण नारायण म्हणत आले. नंतर त्या दोघांना सारी पाठाचा खेळ पाहत होते. नारद हे तर कड लावण्याचं काम करतात. ते म्हणाले, काहीतरी पणाला लावल्याशिवाय सारीपाठ खेळण्यात मजा नाही. शंकर पार्वतीला ही नारदाचे म्हणणे पटले. त्यांनी असा पण लावला की सारीपाठ जो जिंकेल त्याने हरल्याकडून एक वस्तू द्यायची. पहिलाच डाव पार्वतीने जिंकला. तिने शंकराचे सिंह चर्म काढून घेतले. दुसरा डाव जिंकून तिने गजचर्म काढून घेतले. नंतर विजयानंदाने हसू आले. एक एक डाव जिंकता जिंकता तिने शंकराची सर्व आयुध्य व भूषणे घेतली आणि शेवटी कौपीनही घेतला. शेवटी शंकर सर्वस्व हारले. नारद त्याला म्हणाले, शंकरा काय रे तुझे दुदैव, तुझे सर्वस्व स्त्रीने हिरावून घेतलं, तुझा तर सारा महिमाच नष्ट झाला. अवघी सृष्टी मायेच्या अधीन आहे, तू गुणहीन विकारहीन आहेस, या मायेनेच तुला सगुण रूप दिलं आहे. एरवी तू अव्यक्त, तुला कोणी विचारत नव्हते, आता तू भक्तांना कसे तोंड दाखवणार? नारदाच्या बोलण्याने शंकर खूप नाराज झाले. ते तडक उठले, घोर अरण्यात गेले. नारदही तेथून निघून गेले. त्या दिवसापासून शंकर असे दुर्गम अरण्यात जाऊन राहिले की त्यांना कोणालाच ते सापडणे शक्य नव्हते. चारी देहापलीकडचा असा तो निरंजन निर्धन स्थानी जाऊन राहिला. पार्वती आपल्या सख्यांना घेऊन शंकरांना शोधण्यासाठी निघाले. वने नगरे पर्वत नद्या तीर्थ सर्व काही तिने पालते घातले, पण शंकर काही तिला सापडले नाहीत. शिव तो योगिया दुर्लभ. अनेकांनी शंकराला शोधले पण तो काही कोणालाच मिळाला नाही. पंचाग्री साधन केले, धूम्रपान केले, जटा वाढवल्या, नम्र राहिले, मौन पाळले, नेत्र दिसून मिटून घेतले, आकाशात टक लावून पाहिले, सतत उभे राहिले. केवळ वायुभक्षण केला तरी शिव मिळत नाही. यज्ञ बलिदान 14 विद्या वादविवाद पुराणे नित्य साधना उपास सर्व काही केले तरीही शंकर प्राप्त होत नाही. दर्भभाती माती आणि पाणी यांचा उपयोग कर्मकांडात करून कोणी स्वतः पवित्र झालं असं समजतात, पण त्यांनाही शंकर सापडला नाही. पार्वतीने सर्व साधकांना विचारले पण कोणासही तो दिसला नव्हता. ती आधी माया विश्वाची जननी, तिच्या शक्तीला मर्यादाच नाही. तीही श्रमली पण तो तिला सापडला नाही. शिवस्वरूपाचे ध्यान जमावे म्हणून लक्ष्मीपती तप करतो, इंद्र व ब्रह्मदेव प्रयत्न करतात, तरी त्यांना तो सापडला नाही. ऋग्वेदातील कर्मयोग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अर्थवणातील उपासमार्ग, सामवेदातील गायन, न्यायशास्त्राचे भेद, विलक्षण मीमांसकाचा कर्ममार्ग, साख्यांचे पुरुष प्रकृतीचे दैवत, पाथजनीचा योगमार्ग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदातील नेती भूमिका, या सर्वांना शिवतत्वाचे आकलन होत नाही. शिवांना हाका मारीत जगन्माता घोर अरण्यात फिरली. शेवटी जिथे होती तेथेच शिवाला शरण गेली. आगीत होऊन शिवाला शरण गेली तेव्हा तिला साक्षात्कार झाला की हिमालयातच शंकर एका ठिकाणी गुप्तपणे वास करीत आहे. त्यांनी आपले नेत्र झाकले आहेत, हे समाधिस्त झाले आहेत. पार्वती बिलिनीचं रूप. पार्वतीला शंकराने मिळवण्यासाठी कल्पना सुचली. पापन पार्वती म्हणून जर शंकराच्या समोर गेलो तर ते आपल्याला प्राप्त होणार नाही. तेव्हा तिने भिलीन बनून सुंदर नृत्य करून शंकराचे मन जिंकायचे ठरवले. पार्वतीने भिलनीचे रूप घेतले, मोरपिसे कमराला लावली. तिचेही रूप मनोहर सुंदर असे दिसत होते. तिने भिलीन म्हणून शंकरापुढे नृत्य व गायन करण्यास सुरुवात केली. स्वर्गातील देवदेवताही तिचे नृत्य बघून थक्क झाले होते. तिच्या नित्य गायनावर सर्व देव मोहित झाले. गंधर्व आश्चर्य करू लागले. पशुपक्षी नृत्य करू लागली. तन्मय त्याने बघू लागली. सारी सृष्टी तिच्या नृत्याने स्तब्ध झाली. नद्यांचे प्रवाह गाऊ लागले. विधी चकित झाला. शेष डोलू लागला. सूर्यचंद्र आपली उष्णता शीतलता विसरले. विष्णूसह सर्व देव साक्षात भवानीच्या त्या लीलेत सहज लीन झाले. शंकराने आपले नेत्र उघडून पाहिले. त्याची समाधी भंग पावली. आपल्यापुढे नित्य करीत असलेली रूप गर्विता बघून शंकरालाही तिचा मोह झाला. तो आपला तप विसरला. त्याने तिची विचारपूस केली आणि आपण तिच्यावर मोहित झालो आहे असे सांगितले. आपणास तिला माळ घालण्यास सांगितले. तुझ्याशिवाय मी राहू शकणार नाही. तुझ्या आधी मी कायम राहीन असे वचन तिला दिले. त्यावर भिलीन म्हणाली, उमेसारखा प्रतिवत्रेला
पतिव्रतेला सोडून कैलासाचा त्याग तुम्ही केलात आणि या घोर अरण्यात तुम्ही का बरं येऊन बसलात? माझ्यासारख्या परक्या स्त्रीच्या सौंदर्याचा मोह तुम्हाला व्हावा हे तुमच्यासारखे तपस्व्याला शोभणार नाही. शंकर म्हणाले, त्या उमेचं नावही माझ्यासमोर काढू नकोस. तिने माझे सारे सर्वस्व लुटले. ती कसली पतिव्रता! मी तर आता तिच्याकडे अजिबात जाणार नाही. ती पार्वती फार कठोर हृदयाची आहे. गेल्या जन्मी तिने रागाच्या भरात अग्निकुंडात उडी मारून जीव दिला. तिला राग मुळीच आवरावत नाही. ती हिमनगाची कन्या उमा, ती फार कपटी आहे. सारी पाठ खेळताना तिने माझे सर्व काही जिंकून घेतले. सर्वच डाव कसे जिंकले? कपटाने, दुसरे काय? यावर भिलनी शंकरांना म्हणाली, माझा पती तर खूपच रागीट आहे. मी तुमच्याजवळ म्हणून बोलते, बाकी कोणाजवळ बोलायची माझी ताकद नाही. एवढे जरी त्याला समजले तरी तो क्रोधाने जग जाळायला निघेल. मी तर असे ऐकले की तुम्हीच कपटाने तुमच्या जटामध्ये सर्वंग ठेवली आहेत, तिला उच्च पद दिली आहेत. भवानी भोळी आहे, तुम्हीच कपटी आहात. शंकर म्हणाला, मला कपटी म्हणू नकोस. मी तर काहीच नाही असे तिचे उद्योग आहेत. क्षणार्धात ती सृष्टी मोडते, नवीन करते. शुंभ निशुंभ दैत्यांना तिने मारले. ती जर इथे आली आणि माझा लाख विनवण्या तिने केल्या तरी मी कैलास परत जाणार नाही, तुझ्या जादीन राहील. तू नेशील तिकडेच मी येईन. बिलीन म्हणाली, तुम्ही भवानीशी दोनदा लग्न केलं, तिलाही सोडून दिली. माझ्यावर पण तीच वेळ येईल. तुम्ही धूर्त आहात, खेळताना स्वतःला सुद्धा हरवले, तिथे मला कशी काय सांभाळणार? त्यावर शंकर काहीच बोललेला नाही. तेव्हा बिलीन पुन्हा नृत्य करू लागली, गायन करू लागली. न राहून तिला तो मिठीत घेण्यासाठी पुढे झाला. तशी बिलीन त्याच्यापासून दूर जाऊ लागली. शंकराने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तशी ती म्हणाली, प्रथम तुम्ही माझ्या कुटीमध्ये यावे, मगच मी तुम्हाला माला घालीन. तिची ही अट शंकरांना मान्य झाली. तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती थेट कैलासाकडे गेली. शंकरही तिच्या पाठोपाठ कैलासावर गेला. भिलिनीने शिवसदनचे गाठले. शंकराला त्याच्या सिंहासनावर बसवले. तिने त्याच्या गळ्यातवर माला घातली व चरण स्पर्श केले. शंकर अवाकच झाला. शंकराने ही भिलीन म्हणजे नेमकी कोण होती हे ओळखले. पार्वती त्याच्याकडे बघून हसू लागली. शंकराचे सर्व वैभव देवीने त्याला परत दिले. शिव म्हणाला, देवी तुझी लीला अगाध आहे, धन्य आहेस. अखेर तू मला परत आणलंस कैलासावर. आता श्रीयाळाचं आख्यान आणि सत्व परीक्षा व उद्धार. खूप छान कथा आहे श्रीयाळाची. उमा शंकर, शंकर उमा कैलासावर राहू लागले. एक दिवस देवर्षी नारद परत कैलासावर आले. ते शंकराने म्हणाले, ए कैलासनाथ, तुझे अनेक भक्त मी पृथ्वीवर पाहिले, पण कांतीनगरातला श्रीयाळ नामक भक्त जो तेथील राजा आहे तो काही वेगळाच आहे. तो मोठा सात्विक व उदार आहे. अतिथीचा सत्कार व इच्छा भोजन देणारा आहे. याविषयी त्याची त्रिभुवनात कीर्ती पसरली आहे. त्याने आतापर्यंत अनेक वेळा अन्नदान केले. अतिथीने कितीही कठीण दान मागितले तरी तो खूप प्रयत्नाने त्याला देतो, अशी त्याची कीर्ती आहे. नारदाच्या या बोलण्यावर शंकर सारखा सियाळाचा विचार करू लागला. त्याने सियाळाची परीक्षा पाहण्याचे ठरवले. एका बैराग्याचे रूप घेऊन शंकर अतिथी बनून सियाळाकडे गेला. त्याने भिक्षा मागितली. सियाळाची मुद्रा फारच रागीट होती. तो दिसायला कुरूप होता, काहीतरी वेडवाकडं बडबडत होता. सियाळ व त्याची पत्नी चांगुन्याने बाहेर येऊन त्या अतिथीचं स्वागत केलं, त्याला घरात नेलं. तो म्हणाला, मला इच्छा भोजन द्या, तुमची कीर्ती खूप ऐकली आहे म्हणून मी इथे आलो आहे. सियाळ म्हणाला, स्वामी आपल्याला कसे भोजन हवे आहे? तो म्हणाला, मला नरमास पाहिजे. तो नरसुद्धा कोणताही, म्हणजे चोर हेर किंवा विकीत आणलेला नको, तर चांगला सज्जन हवा. त्यावर चांगुना म्हणाला, मी माझे मांस देतो. सियाळ म्हणाला, मी माझे मांस देतो. दोघांचे आपापले मांस देण्यासाठी जणू चढाओढच लागली. अतिथी म्हणाला, तुम्हाला मारले तर लोकांना अन्नदान कोण करणार? तुम्ही तर त्याचे माता पिता. सियाळ म्हणाला, मग काय करावे ते तुम्हीच सांगा. अतिथी म्हणाला, तुमचा मुलगा आहे ना? सियाळ म्हणाला, हो, चिलया बाळ नाव आहे त्याचं. अतिथी म्हणाला, तो सुकुमार आहे, त्याचे मांस चालेल. सियाळ म्हणाला, अवश्य घेऊन जा त्याला. अतिथी म्हणाला, घेऊन जा, नाही तर तुम्ही त्याचे मांस स्वतः शिजवून मला म्हणा. आणि लक्षात ठेवा, ते मांस शिजवताना तुमच्या डोळ्यात अश्रू आले नाही पाहिजे. रडत रडत जर मांस शिजवलं तर मी निघून जाईन, तुमचे आतापर्यंत सारे पुण्य नष्ट होईल. चांगुनेने ते मान्य केले. चिलया कुठेतरी खेळत होता. तिने त्याला बोलवले, बाळा कुठे खेळत आहेस? अतिथी आले आहेत, तुझ्यासाठी थांबले आहेत. चिलयाने आईची हाक ऐकली व तो धावत आला. आई वडिलांच्या पाया पडल्या. आई पायर आई म्हणाली, बाहेर अतिथी आले आहे, ते तुझे मांस शिजवून जेवायला वाढायला सांगत आहे. बाळ म्हणाला, आई मी तयार आहे, एका अतिथीच्या मागणी पूर्ण करण्यासाठी माझे बलिदान देण्यास तयार आहे. त्याने असे म्हणतात चांगुन्याने त्याला पाकशाळेत नेले. ती त्याला कापणार, तोच आईने चुंबन घेऊन चिलयाला हृदयशी कवटाळले. चिलया म्हणाला, माते वाईट वाटून घेऊ नकोस, मी पुन्हा तुझा मुलगा म्हणून जन्म घेईन. आणि चांगुन्याने मागचा पुढचा विचार न करता चिलयाचा चिरछेद केला. कठोर मनाने त्याचे मांस
मांस काढले, त्याचे मस्तक स्वतःला पाहायला मिळावे म्हणून बाजूला ठेवले, शरीराचे मांस शिजवले आणि अतिथीला भोजनात बसवण्याची विनंती केली, पण मस्तक तेथे असेच ठेवले आहे हे अतिथीला कळले. तो उठून चालू लागला. पती पत्नी त्यांच्या मागे धावली तेव्हा तो म्हणाला, मुलाच्या शिर तुम्ही तसेच ठेवले आहे, तो तर शरीराचा मुख्य अवयव आहे. तेव्हा ती दोघं म्हणाली, थांबा, आम्ही तेही शिजवतो. आमच्या हातून चूक झाली, राग मानू नये, तुम्ही सर्वज्ञ हात क्षमा करा, आमच्यावर कृपा करा. त्याची विनवणी पाहून तो अतिथी परत आला, म्हणाला, ते शिर तुम्ही घेऊन या, माझ्या देखत या उखळीत घाला कांडा, तुम्ही जर रडलात तर मात्र तुमचे सारे पुण्य जाईल. अतिथी धर्माचे पालन करण्यासाठी चांगुण्याने आपल्या बाळाचे मस्तक आणले, ते उखळीत घालून कांडले. अतिथी म्हणाला, नुसते कांडू नकोस तर आनंदाने मंगल गाणे गात कांडन कर. तुझ्या कीर्तीतून जरा बी खंत मला जाणवली नाही पाहिजे, तरी तुमचे पुण्य सगळे जाईल हे लक्षात ठेव. चांगुना बिचारी गाणे गात गात प्रसन्न मुद्रेने चिल्याचे शिर कांडू लागली. मनातल्या मनात मात्र मुलाची ती क्षमा मागत होती. ती म्हणत होती, बाळा, तू कैलासाच्या मार्गाने जात आहेस ना, मी पण येणार आहे, जरा आपल्या आईसाठी थांब. पाण्याविना मासा तरफडतो तशी मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मला टाकून जाऊ नकोस, मी तुझ्या मागे जिवंत राहून लोकांना कसे तोंड दाखवू. तुझी आई म्हणून घेण्याची मला लाज वाटत आहे रे. तुझ्या जन्माचे तू सार्थक करून घेतलंस, तू शिवपदाला गेलास. तुझ्यासारखा मुलगा त्रिभुवनात मिळणार नाही. तिने मनात निर्धार केला होता, हा तिथे जेवण केला की तत्काळ देहत्याग करायचा. तिच्या गाण्यात अशा भावना व्यक्त होत होत्या. तिने बाळाचे मस्तक कुठूनही ते शिजवले आणि अतिथीला पाण्यात वाढले. तेव्हा अतिथी म्हणाला, श्रीयाळ, तू घरचा गृहस्थ, तू माझ्या पंक्तीला बसलेच पाहिजे. आता मात्र श्रीयाळाचे हातपाय गळाले. तो एकदम दचकला, आपल्या पुत्राचे आपणच मांस खायचे? यासारखे निद्य कुर्त या पृथ्वी तलावर कोणी गेले नसेल. काय हा प्रसंग माझ्यावर आलेला आहे? शिवशंकर, तूच मला यातून वाचवणार आहेस. आपला पती विचारात पडलेला पाहून चांगुणा म्हणाला, नाथ, उठा, आपले पुण्य आता थोडक्यासाठी घालवू नका आणि अतिथी विनमुख पाठवायचे नाही. चिंता करू नका, मी 9 महिने पोटात वाढवलं त्या तुम्हाला भक्षण करून 4 घटका पोटात ठेवण्यास काहीच अडचण वाटू नये. चांगुण्याच्या बोलण्याने श्रीयाळाला धीर आला. मोठा जड अंतकरणाने तो अतिथीच्या पंक्तीस बसला. चांगुण्याने दोघांची ताटे वाढून आणली. अतिथीने चांगुण्याला पंक्तीत जेवायला बसण्याचा आग्रह केला. तिनेही धर धरून आपली ताट वाढून घेतले. तिघे जेवायला बसले. अतिथी मग म्हणाला, आता आम्ही तुमच्या घरी अन्न कसे घेणार? तुम्ही निपुत्रिक आहात, निपुत्रिकाचे तोंडही पाहू नये, त्याच्या घरी अन्न घेणे दूरच आहे. तुम्ही आता कसे आहात? नाकाविना मुख, दिव्याशिवाय घर, फळाविना वृक्ष, दृष्टविना डोळा. तुम्ही चांगुना म्हणाले, आम्हाला एकच पुत्र होता आणि तो अर्पण केला, अतिथीला परत गेला, तर काय राहिले महाराज? एकच बाळ होता, तो सुद्धा मी रांधून अन्न म्हणून वाढून तुम्हाला दिला. आता किती अंत पाहणार? आता मात्र चांगुणेला रडू कोसळलं. तीच विलाप करू लागली. शंकराला धावा करू लागली. देवा, उमावरा, आमचा बाळ तर गेला. आतापर्यंत पुण्य टिकावे म्हणून धडपड केली. अतिथीची एक एक मागणी मी पूर्ण केली, पण सदाशिवा माझा मुलगा गेला. मी रांधून शिवाला अर्पण केला, तिचा आता विलाप. आतापर्यंत कठोर वागणाऱ्या अतिथीना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही वार्ता साऱ्या नगरात पसरली. चिल्लया बाळाला रांधून अतिथीला वाढले, चिल्लया बाळाला रांधून अतिथीला वाढले, हे साऱ्या जणांना, नगरजनांना कळाले. सगळेजण हळूहळू हळहळले. स्वर्गातले देवही चांगुण्याच्या धैर्याची प्रशंसा आता पुढे काय होणार याची उत्कटतेने प्रतीक्षा करू लागले. आता मात्र अतिथीला चांगुण्याची दया आली. तो म्हणाला, चांगुणे, तुला जे काय प्रिय असेल ते तू मला माग, मी तुझ्याशिवाय अतिथी धर्मावर प्रसन्न झालेलो आहे. चांगुणा म्हणाली, मला पुत्रहीन म्हणून जगायचे नाही, माझा कलंक जीवा जावा हीच माझी इच्छा आहे. अतिथी म्हणाला, तू तुझ्या चिल्याला मोठ्याने हाक मारून बोलव म्हणजे तो येईल तुझ्याजवळ. हाक मारून तबक त्याच्या बोलण्यावर श्रद्धा ठेवून चांगुण्याने चिल्लयाला मोठ्याने हाक मारली व म्हणाली, जेवायला ये, अतिथी थांबला आहे. त्या चमत्कार झाला. चिल्लया बाळ धावतच घरात आला. त्याचवेळी अतिथी गुप्त झाला व तेथे साक्षात सदाशिव प्रकट झाले. त्याने चिल्लयाला हृदयाशी धरले. सियाळ व चांगुण्यालाही सदाशिवाच्या पाया पडला. देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. साऱ्या नगरात आनंदी आनंद झाला. नागरिक ते अपूर्व दृश्य पाहायला धावले. शिवाने श्रीयाळ आणि चांगुण्या यांना दिव्य देह देऊन विमानाने शिवलोकात नेले. चिल्लयाला त्यांनी सिंहासनावर बसवले. साऱ्या कांती नगरवासीने चिल्ल्याचा जय जयकार केला. निवेदन, ब्रह्मानंदाची श्रीधर स्वामीवर कृपा आहे.
त्याच्याच कृपेने हा शिवलीला अमृत ग्रंथ 14 अध्यायांपर्यंत पूर्ण झाला आहे. 14 अध्यायांचे यात सार आहे, 14 विद्यांचे सार आहे आणि 14 ग्रंथांचा हा अनंत आहे. 14 रत्नांचा प्रकाश एकवटून हे 14 अध्याय झाले आहेत. हे 14 अध्याय म्हणजे जणू शिवमंदिरच आहे, अमृतच प्राशन केलं असं समजावं. शिवलीलामृत या 14 अध्यायाचे जो श्रवण पठन लेखन ध्यास अनुमोदन व प्रेमाने ग्रंथाचे रक्षण करेल त्यास चांगले फळ मिळेल. त्यावर त्यांची संतती आणि त्यांच्या घरावर शंकरजीचा हात असेल, कृपादृष्टी असेल, त्यांच्या घरात आनंदी वातावरण असेल, त्यांच्या मुलांना काहीच कमी पडणार नाही, त्यावर शंकर प्रसन्न होऊन अशा भक्तांना ऐश्वर्य देतो, आरोग्य देतो आणि दीर्घ आयुष्यसुद्धा देतो. आधी व्याधीसुद्धा त्यांच्या नष्ट होतात, रोगसुद्धा काही राहत नाही. वंदेला पुत्र संतान होईल असा देतो. पिता बंधू पुष्कळ काळ दूर गेले असतील तर भेटतील. घरसंपत्ती भरपूर देतो. ऋणमोचन होईल, दक्षिण दिशेकडे तोंड करून हे शिवलीलामृत वाचल्यास शत्रूचा ऱ्हास होईल. श्रद्धापूर्वक त्यांची शतावर्तने केल्यास शिवभक्त पुत्र होईल. त्यांच्या घरी हा ग्रंथ असेल ते भूतपिशाच बाधा त्यांच्या घरी कधीच होणार नाही. 3 महिने रोज एकदा हा ग्रंथ वाचल्यास सर्व संकटे दूर होतील. सोमवारी या ग्रंथाची पूजा करून प्रदोष काळ व शिवरात्र पाहून त्या रात्री शयन करावे. स्वप्नात शंकर साक्षात दर्शन देऊन मार्ग दाखवेल, संकट निवारण होईल. प्रत्येक अध्यायाचे स्वतंत्र फळ मिळेल. कवीचे स्वतःबद्दलचे निवेदन. ब्रह्मानंदाचा शिष्य श्रीधर स्वामी हे आनंद संप्रदायाचे आहे. प्रथम क्षीरसागरात विष्णूने कमलोद व ब्रह्मदेवाला ज्ञानाचा उपदेश केला आणि अत्री ऋषीला ज्ञान दिले. त्यांनी श्री दत्तात्रयाला उपदेश केला आहे. त्यानंतर सदानंद व रामानंद येथे शिष्य परंपरातील अमलानंद झाले आहे. नंतर ब्रह्मानंद त्यांचे शिष्य सहजानंद श्रेष्ठ यती कल्याण येथे राहत असत. त्यानंतर पूर्णानंद यती त्यांचे शिष्य दत्तानंद झाले. दत्तानंदाचे पुत्र ब्रह्मानंद हे माझे पिता व गुरु होते. पंढरपुराच्या नैऋत्येस 4 योजने अंतरावर नाझरे गावी सरकारी लेखन कार्य करणारे होते. त्यांनी पंढरपूर येथे येऊन संन्यास घेतला. नंतर तेथे समाधी घेतली. त्या ब्रह्मानंदाचा व सावित्री नावाचा मातेचा मी पुत्र श्रीधर कवी आहे. येथेपर्यंतच्या शिवलीला अमृत कथेशके 1640 विलंबी नामे 1640 विलंबी नामे समंतरे फाल्गुणी पौर्णिमेस रविवारी समाप्त केला. 1640 हा अध्याय सर्व लिहिले गेलेले आहेत मित्रांनो आणि समाप्त रविवारी झालेला आहे. ब्रह्म कमडुलीच्या तीरी बारामती नामक नगर आहे तेथे असताना संपूर्ण ग्रंथ लिहून झालेला होता. सप्तऋषींनी हा तलावावरून पृथ्वी तलावावर सप्तऋषींनी हे शिवलीलामृत कथेचे अध्ययन आणलेले आहे. अपर्णा जीवना कर्पूर गौरा जगतद्वारा श्रीधर हृदयरूपी कमलात भ्रमराप्रमाणे तू प्रेमात राहणारा प्रेमाने राहणारा तू अक्षय अभंग आहे दयेचा निधी आहे. हा सर्व ग्रंथ उमानाथा तुला समर्पण मी केले आहे. ह्या स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत नामक ग्रंथाचा 14वा अध्याय भक्तांनी नित्य वाचावा. वाचण्याने भक्तांचे कल्याण होईल, श्रवण करण्याने बी भक्तांचे कल्याण होईल. श्री साम सदा शिवाय पर्ण नमस्तू. इथे 14वा अध्याय समाप्त होत आहे मित्रांनो. मित्रांनो हा अध्याय चिलया बाळाचा होता म्हणून माझ्याने राहिले गेले नाही. 5 वर्षाच्या मुलाचे मांस खायला शिवजीने मागितले आणि आपली आई आक्रोश करत आहे त्यामुळे माझ्याने बी राहिले गेले नाही म्हणून थोडंसं मला रडू आलं. त्यामुळे तुम्ही समजून घ्यायच्या ह्या भावना माझ्या की ह्या भावना कोणत्या आहेत. एका आई मी पण एक आई आहे त्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू माझ्याने राहिले गेले नाही. तर मित्रांनो तुम्हाला ह्या चिलया बाळासाठी एक लाईक नक्की द्या आणि शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहन मिळेल याच्याने आणि होईल तुमच्याने तर शेअर करा.